नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आजच्या शनिवारच्या दिवसाची सुरुवात आर्यन खानच्या घर वापसीच्या बातमीनं, कारण आज आर्यन खान घरी पोचेपर्यंत माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये याच गोष्टीची चर्चा राहणार की आर्यन खानची अखेर आज जेलमधून सुटका होणार आहे। आज नेमकी किती वाजता सुटका होणार आर्यन खानची, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत। प्रामुख्याने मन्नतचे डोळे लागलेत आर्यन खानच्या सुटकेकडे। कदाचित मन्नतवर आर्यन खानच्या स्वागताची मोठी तयारी सुद्धा करण्यात आलेली असेल। थोड्याच वेळात त्याही संदर्भातल्या बातम्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। थोड्याच वेळापूर्वी म्हणजे काही क्षणांपूर्वी बेलबॉक्स जो असतो तो उघडण्यात आला, त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहताय। आर्थर रोड जेलच्या बाहेर लावण्यात आलेला हा बेलबॉक्स आहे, म्हणजे जामिनाची जी पत्र न्यायालयाकडून जारी होतात, जे आदेश न्यायालयाकडून जारी होतात, तर ते आदेश त्याची प्रत याच पेटीमध्ये टाकली जाते। आणि त्याच्या दोन वेळा आहेत, सकाळी आणि संध्याकाळी। त्याच वेळेला ही पेटी उघडली जाते, तशी ही पेटी उघडली गेली। याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आपण बघू शकतो की जामीन पत्र पेटी खोलण्यात आलेली आहे आणि याच्यातील आदेशाच्या जामिनाच्या आदेशाची प्रत जी आहे ती कारागृहाचे अधिकारी आहेत हे घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पहिली पेटी आजची 5:30 वाजता उघडण्यात आलेली आहे आणि जवळपास 7 ते 8 जामीन पत्र जे आहे ते अधिकाऱ्यांनी आतमध्ये घेऊन गेलेले आहेत। आता थोड्या वेळातच स्पष्ट होईल आर्यन खानची आता किती वेळात सुटका या ठिकाणी होते, कारण का जवळपास 7 ते 8 जामीनपत्र आदेश जे आहेत हे या ठिकाणी तुरुंग अधिकाऱ्यांनी आतमध्ये घेऊन गेलेले आहेत। जवळपास 1 अर्धा तास प्रक्रिया जी आहे ती 1/2 तासाच्या वेळ जो आहे तो या संपूर्ण प्रक्रियेला लागू शकतो। आपण बघू शकतो की याच्यावरती वेळ जामीनपत्र पेटी जी आहे याच्यावरती वेळ लिहिलेली आहे 5:30 वाजता ते 10:30 वाजेपर्यंत यामध्ये जामीनपत्र पेटीमध्ये आदेशाचे जामीनाचे आदेश प्रत जी आहे ती तुम्हाला टाकावी लागते। आणि आज आता आजची पहिल्या दिवसाची जामीनपत्र पेटी जी आहे ती ओपन करण्यात आलेली आहे आणि जवळपास या जामीनपत्र पेटीतून 7 ते 8 ऑर्डर जे आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। मी याच्यावरती आता तुरुंग अधिकारी संपूर्ण प्रक्रिया करतील आणि त्यानंतरच आर्यन खानची सुटका जी आहे ती होते का हे पाहावं लागणार आहे। खरं तर 7 ते 8 जामीनपत्र आदेश असल्यामुळे साधारणतः एक थोडा वेळ जो आहे तो लागू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। म्हणजे विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता घटनास्थळी उपस्थित आहेत आणि आर्यन खानची घर वापसी आहे ती कशा पद्धतीनं होते, किती वाजता होते, काय काय त्याच्यातल्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। विशाल, माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय आवाज। विशाल, खरं तर आर्थर रोड जेलमधली सकाळ भल्या सकाळी फारच लवकर होत असते पहाट आर्थर रोड जेलमधली। साधारणपणे मुंबईकर किंवा या भागातले लोक 6 वाजता उठत असतील तर जेलमधलं जे एक टाईमटेबल असतं त्या टाईमटेबलनुसार सगळ्या कैद्यांना उठवलं जातं, पण आजची सकाळ जरा लवकरच झाली असेल। मिलिंद सर, नक्कीच आजची सकाळ थोडी लवकरच झाली असे आपल्याला म्हणावं लागेल। आत्ता मी आथर रोड जेलच्या बाहेर आहे। जामीनपत्र पेटी जी आहे ती 5:30 वाजता उघडण्यात आलेली आहे आणि या जामीनपत्र पेटीतनं जवळपास 7 ते 8 जामीनपत्राचे आदेश जे आहेत हे काढण्यात आलेले आहेत। तुरुंग अधिकारी त्या जामीन प्रत ज्या आहेत ह्या आतमध्ये घेऊन गेलेले आहेत। ह्या संपूर्ण जामीनपत्रांची पडताळणी होईल आणि प्रत्येक जामीनपत्राला जवळपास 1/2 तास वेळ लागतो आणि अशी आपल्याला माहिती मिळते की या जामीनपत्र पेटीतून ज्या संपूर्ण देशाचं ज्याच्याकडे लक्ष लागून आहे त्या आर्यन खानच्या जामीनाच्या आदेशाची प्रतसुद्धा ह्या पेटीमध्ये होती असं कळतं आहे आणि ते त्याच्यावरती आता प्रक्रिया होईल। आता मी आथर रोड जेलच्या बाहेर आहे। याच ठिकाणावरून आर्यन खान जो आहे हा बाहेर येणार आहे। आथर रोड जेलचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणावरूनच आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा जो आहेत तो येणार आहे।
अन्य कैद्यांची सुटका सुद्धा जी आहे ती आता व्हायला सुरुवात होईल, कारण आज पहिल्या दिवसाच्या वेळेमध्ये जी आहे ही जामीन पेटी उघडण्यात आलेली आहे. एका बाजूला बघू शकतो की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो थोड्या वेळात भरू शकतो, लोकांची गर्दी या ठिकाणी होऊ शकते. काल आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे या ठिकाणी झाली होती, वाहतुकीला वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती आणि माध्यमांचा गराडा कशा प्रकारे आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई पोलीस जे आहेत ते आता ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी मुंबई पोलीससुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. आर्यनच्या वकिलांकडून अशी माहिती मिळते की आर्यन खानच्या जामिनाचे पेपर्स जे आहेत हे तुरुंग अधिकाऱ्यांकडे पोहोचलेले आहेत आणि त्याच्यावरती त्या कागदपत्रांवरती पडताळणी जी आहे ती केली जाईल आणि साधारणतः आज 7 ते 8 जामीनपत्राचे आदेश जे आहेत हे आतमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे एक थोडा उशीर लागू शकतो. कारण का प्रत्येक जामीनपत्र आदेश पडताळणी करायला एक 1/2 तास उशीर लागतो, त्यामुळे एक 8:30-9 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. आर्यन खान नेमका किती वाजता बाहेर पडतो हे सुद्धा स्पष्ट होईल. तुरुंग अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही आहे आणि याच ठिकाणावरून आर्यन खान जो आहे हा बाहेर येणार आहे. आपण बघू शकतो की आथर रोडची सकाळ जी आहे ती जरा लवकर होते, अन्य इथे नियमावली जी आहे ती वेगळी नियमावली आपल्याला पाहायला मिळते. कारागृहाचे अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत, कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती आता सुरू झाल्याची माहिती कळते. त्यामुळे आज आर्यन खान नेमका किती वाजता तुरुंगातून बाहेर पडतो ह्याच्याकडेच सर्वांचं लक्ष आहे आणि आथर रोड जेलच्या बाहेर आपण बघू शकतो की मुंबई पोलीससुद्धा पोहोचलेले आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी पूर्णपणे काळजी आणि दक्षता घेताना जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. मिलिंद सर बर विशाल तू राहच आपल्यासोबत, मगाशी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवली की आर्थर रोड जेलच्या बाहेरचा बेलबॉक्स उघडला गेला आणि साधारण 8-1 पत्र जी होती ती आत नेण्यात आली आहेत आणि आता जाऊया थेट प्रणाली कापसे आपल्यासोबत आपली प्रतिनिधी जोडली गेली. प्रणाली आहे आज मन्नतच्या बाहेर. मन्नत हे कोणाला सांगायला नको शाहरुख खानच्या फॅनना तर नक्कीच नाही, मन्नत हे शाहरुख खानचं निवासस्थान आहे. प्रणाली आज भल्या सकाळी मन्नतवर सगळे लाईट लागलेत का काय? म्हणायला हरकत नाही, अजूनही मन्नतच्या बाहेर शुकशुकाट आहे. घरातले कुठलेही मोठे दिवे जे आहेत ते अजून लागलेले नाही, त्यामुळे असं म्हणता येईल की घरातली मंडळी अजूनही झोपेत आहे. परंतु प्रसारमाध्यमांचा गराडा मात्र नक्कीच आज सकाळपासून इथे लागला आहे, कारण आज आर्यन खान हा घरी परतण्याची शक्यता आहे. काल खरं तर तो येण्याची शक्यता होती, परंतु संध्याकाळ होता होता ती धुसर झाली. त्यानंतर आज सकाळी आता जसं सांगण्यात आलेलं आपल्या प्रतिनिधींनी माहिती दिली त्यानुसार टपाल पेटी उघडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आर्यनचं जामीनपत्रसुद्धा आहे. त्यामुळे आज सकाळी लवकरात लवकर आर्यन घराच्या घरापर्यंत पोहोचू शकेल अशी शक्यता नाकारता येत नाही. जी माहिती मिळते आहे त्यानुसार साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत तो आर्थर रोड जेलमधनं बाहेर पडेल आणि त्यानंतर 1/2 पाऊण तासामध्ये तो मन्नतवर येऊन पोहोचेल. मन्नतवर सेलिब्रेशनसारखी अशी काही नक्कीच परिस्थिती नाही आहे. आपण पाहतोय की अजूनही मन्नतच्या बाहेर शुकशुकाट आहे आणि त्यामुळं इथं तरी अशी सेलिब्रेशनची तुर्तास घरच्या कुटुंबियांकडनं काही व्यवस्था करण्यात आली असं दिसत नाही. परंतु ज्या दिवशी जामीन झाला त्या दिवशी आपण बघितलेलं होतं की शाहरुखचे काही फॅन्स या ठिकाणी एकत्रित आले होते आणि त्यांनी जल्लोष केलेला होता, तसाच काहीसा प्रकार आजसुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु जशा जशा बातम्या प्रसारित होतील त्यानंतर हळूहळू या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी इथे बॅरिकेटिंग केलेलं आहे, कालपासूनच खरं तर इथं मोठ्या प्रमाणावर लोक गोळा व्हायला लागलेले होते आणि म्हणूनच पोलिसांच्या वतीनं सुद्धा आता पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आली आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. परंतु सध्या पोलिसांची गर्दी या ठिकाणी. तुला थोडंसं थांबवतो, आता स्वाभाविकपणे रोषणाई नसेल पण काल रात्रीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत. पुढे जाण्यापूर्वी आपण विशाल मी तुझ्याकडे येतो पण पुढे जाण्यापूर्वी काल रात्री उशिराची मन्नतच्या इथली दृश्य आपण पाहूयात की जिथे खरंच लाईटिंग करण्यात आले आणि ही काल रात्रीची एक्सक्लुझिव्ह दृश्य मन्नतच्या बाहेर प्रवेशद्वारावर आणि बाहेरची जी भिंत आहे त्यावर लाईटिंग करण्यात आलं होतं, कारण शाहरुख खानचा गेल्या 25 दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये असलेला मोठा मुलगा आर्यन खान
तो आज घरी परततोय, त्यामुळे मन्नत खऱ्या अर्थाने आज सुखावणार आणि त्याची पूर्वतयारी कालपासून। आणि आता जाऊया थेट पुन्हा एकदा आर्थर रोड जेलच्या परिसरात। प्रणाली, मी तुझ्याकडे परत एकदा येतो, पण आर्यनच्या जामीन अर्जाची ऑर्डर जेलमध्ये पोहोचली आहे। आपल्याला विशाल पाटील आपले प्रतिनिधी जसं सांगत होते काही क्षणांपूर्वी, 7 ते 8 ऑर्डर्स आहेत आणि जी ताजी माहिती मिळते त्यानुसार आर्यनच्या बेलची ऑर्डर जेलमध्ये पोहोचले। जी 7 ते 8 बेलच्या ऑर्डर्स होत्या त्यात आर्यनच्या बेलची सुद्धा ऑर्डर होती आणि जामिनाची ही प्रत तुरुंग अधिकाऱ्यांच्याकडे पोहोचली आहे। विशाल, काय सांगशील आणखी? मिलिंद सर, ही आताची मोठी बातमी आहे। आर्यन खानच्या जामीन अर्जाची प्रत जी आहे ती, माफ करा, जामीन आदेशाची प्रत जी आहे ती तुरुंग अधिकाऱ्यांकडे पोहोचलेली आहे। आपण पाहिलं होतं की सकाळी 7 ते 8 जामीन आदेशाच्या प्रत ज्या आहेत ह्या तुरुंग अधिकाऱ्यांनी आतमध्ये घेऊन गेले होते। आता ह्या कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणचं आपण चित्र बघू शकतो की संपूर्ण या ठिकाणी आता मुंबई पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। सकाळी या ठिकाणी आता खबरदारी घेताना दिसून येत आहेत। हाच मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच ठिकाणवरून आर्यन खान जो आहे हा बाहेर येणार आहे। जवळपास तब्बल 28 दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर जो आहे तो येणार आहे। आणि ही ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की कशाप्रकारे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। जामीनपत्र पेटी आपण पाहिले की सकाळी उघडण्यातसुद्धा आली, त्याच्यातून 7 ते 8 जामीन आदेशाच्या प्रत आतमध्ये घेऊन गेलेल्या आहेत। आता ह्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते। 7 ते 8 ह्या हे जे जामीन प्रत आदेश आहेत याच्यावरती तुरुंग अधिकारी जे आहे त्याची पडताळणी करतात। जवळपास एका जामीन अर्जाचे पडताळणी करण्यासाठी साधारणतः 1.5 तासाचा कालावधी जो आहे तो लागत असतो। त्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो की 8:30-9 वाजेपर्यंत आर्यन खानच्या जामीन अर्जाची पडताळणी जी आहे ती होऊ शकते आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। सद्यस्थितीला आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी 1:30 नंतर होऊ शकते। मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। आणि या ठिकाणी जर शाहरुख खान आज आला आर्यन खानला घ्यायला तर मोठी गर्दी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्याच पद्धतीनं आता मुंबई पोलीस जे आहेत ते ॲक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जामीन अर्जाचे प्रत आदेश आहेत हे आता कारागृहात गेलेले आहे, त्याची पडताळणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। मिलिंद सर, बर, विशाल तुझ्या पाठीमागे पोलिसांची हालचाल आत्तापासून आणि स्वाभाविकपणे माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी, त्या पाठोपाठ होणारी नागरिकांची संभाव्य गर्दी आणि तू म्हणालास तसं काही दिवसांपूर्वी जसा शाहरुख खान स्वतः भेटायला आला होता त्याआधी शाहरुख आणि गौरी खान यांनी दूरध्वनीवरून बातचीत केली होती आर्यन खानची आणि नंतर भेटण्यासाठी म्हणून आला होता। कदाचित शक्यता आहे की आज स्वतः शाहरुख खान आर्यनला घेण्यासाठी इथे येईल आणि स्वाभाविकपणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बघ्यांचीही गर्दी, माध्यमांचीही गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा। प्रणालीकडे जाऊयात। प्रणाली, जसं साधारण 10 दिवसांपूर्वी शाहरुख खान स्वतः गेला होता, त्यांना आर्थर रोड कारागृहात जाऊन 10 मिनिटाची भेट होती, जेमतेम काचेची भिंत असते मध्ये आणि दोन्ही बाजूनी एकमेकांना फोनवर बोलता येतं, पण त्या भेटीपेक्षा आजची भेट खूपच वेगळी असेल कारण प्रत्यक्ष बापलेक एकमेकांना समोरासमोर भेटू शकतील। कोणत्याही वडिलांच्या करता आपला मुलगा जेलमधनं अशा पद्धतीने घरी येणं ही समाधानाची गोष्ट, भाऊ क्षण काहीसा। तुला असं वाटतं की मन्नतच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त थोड्या वेळाने तैनात करण्यात येऊ शकतो आणि जसं परवा त्याला जामीन मंजूर झाला कोर्टात तेव्हा त्याचे फॅन्स आले होते, पोस्टर लावलं होतं, फटाके फोडले होते, कदाचित आजही अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळू शकतं। कदाचित संध्याकाळपर्यंत आर्यन जो आहे तो घरी परत येऊ शकतो, त्यावेळेलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी असेल, फॅन्सची गर्दी असेल ती झालेली होती। परंतु जशी जशी ही शक्यता धूसर झाली तसं तसं आपण बघायला लागलो की ती गर्दी हळूहळू पांगू लागली होती।
आज सकाळी सकाळपासून साधारण मला वाटतं 8-9 वाजेपासून या ठिकाणी सुद्धा गर्दी व्हायला सुरुवात होईल असं चित्र दिसेल नक्कीच आपल्याला आणि त्या दृष्टीने स्थानिक पोलीस ही सगळी यंत्रणा कामी लावतील. आज सुरुवात जी आहे ती आर्थर रोड जेलमधूनच होणार आहे. तिथंच सगळ्यात आधी या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि तिथूनच आर्यन बाहेर पडणार आहे. कालसुद्धा शाहरुख आर्यनला घेण्यासाठी जर काल तो बाहेर पडला असता तर त्याला घेण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला होता, परंतु संध्याकाळ होता होता ती शक्यता मावळली, त्यामुळे काल शाहरुखला रिकाम्या हाती घरी परतावं लागलेलं होतं. परंतु आज मात्र जेव्हा जामिनाची प्रत आधीच आतमध्ये गेलेली आहे आणि साधारणतः पुढच्या 2-2.5 तासामध्ये त्याच्यावर जी योग्य ती कारवाई करायची असते ती कारवाई होईल आणि त्यानंतर आर्यन किती वाजता जेलच्या बाहेर पडू शकेल याचा एक अदमास घेऊन शाहरुखसुद्धा नक्की घराच्या बाहेर पडेल, तो मुलाला घ्यायला जाईल यात काही शंका नाही. आणि त्यामुळं आत्ता जी काही मुख्यत्वे गर्दी किंवा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुरुवातीला आपल्याला आर्थर रोड जेल परिसरामध्ये दिसेल. एकदा का शाहरुख मन्नतवरून बाहेर पडला त्यानंतर इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल ते नाकारता येत नाही आणि म्हणूनच पोलिसांनी आत्तापासूनच बॅरिकेटिंग करायला सुरुवात केलेली आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे हा अतिशय हाय प्रोफाईल बांद्राचा परिसर आहे आणि त्यामुळे इथं मॉर्निंग वॉक करायला येणारे अनेक सेलिब्रिटीज आहे. सकाळच्या सुमारास त्यांना कुठली अडचण होऊ नये कदाचित याकरता म्हणून अजून रस्ते बंद करण्यात आलेले नाही, परंतु थोड्या वेळाने कदाचित ते चित्रसुद्धा आपल्याला बघायला मिळेल की एखादा रस्ता हा वाहतुकीसाठी कदाचित बंद करण्यात येईल. परंतु या परिसरामध्ये दोनच चिंचोळे रस्ते आहेत त्यामुळे इथं मोठी गर्दी होऊन एक ट्रॅफिकचा मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, प्रणाली कापसे आपली प्रतिनिधी मन्नत या शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर उपस्थित आहेत आणि इथून मन्नत आणि खान कुटुंबियांच्या काही अपडेट्स आपल्याला प्रणाली आज दिवसभर देत राहणार आहे. तर आर्थर रोड जेलच्या बाहेरून विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि पहिल्यांदा जामीन मिळाला त्याही वेळेला काल आणि आजही आर्थर रोडच्या बाहेरून विशाल आपल्याला अपडेट्स देतोय. तुर्तास तुमच्या दोघांचंही धन्यवाद, तुमच्याकडनं वेळोवेळी ताज्या अपडेट्स घेत राहू. पण ज्यांनी आत्ताच टी व्ही लावला आहे त्यांच्याकरता ब्रेकवर जाण्यापूर्वी माहिती, साधारण एक 20 मिनिटांच्या पूर्वी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेरची बेलबॉक्स उघडण्यात आली होती, म्हणजे पत्रपेटी उघडण्यात आली होती. यामध्ये उच्च न्यायालयातून आलेल्या ऑर्डर्स येत असतात जामिनाच्या, यात आर्यन खानच्या बेलची ऑर्डरसुद्धा होती हे जेलच्या अधिकाऱ्यांनी खात्रीशीरपणे सांगितलं आहे. याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. We'll be right back.